नमस्कार मंडळी. आत्तापर्यंत आपले अनेक एपिसोड लोकांनी पाहिले गेले. लोकांचं असं म्हणणं आहे त्याच्यावर की आम्हाला अनुष्ठानं नाही जमत आहेत करायला. तर रोजच्या रुटीनमध्ये आम्ही काय करायला पाहिजे की सहज जाता जाता आम्हाला इथे जमलं पाहिजे. जाता जाता आम्ही हे करू, आम्हाला बसायला वेळ नाही आहे किंवा ह्या गोष्टी करायला वेळच नाही आम्हाला. आम्ही सकाळी जे जातो ते रात्री येतो, आता आम्ही करणार कधी? म्हणणं बरोबर आहे तुमचं. करण्याची इच्छा आहे पण जमत नाही आहे. सुट्टीच्या दिवशी ते घरामध्ये इतके दमून गेलेले असतात, ते त्याच्यानं झोपण्यामध्ये आणि इतर काही करण्यामध्ये किंवा घरातल्या लोकांना घेऊन जाण्यामध्येच ते मशगूल असतात. पण काही लोकांना ही गरज आहे की आपण काहीतरी करायला पाहिजे आपल्यासाठी, घरातल्या लोकांसाठी, आपल्या मुलांसाठी किंवा घरातल्या म्हाताऱ्या म्हातारी असेल त्यांच्यासाठी. निदान आपलं घर खूप शांततेने किंवा शांतीने लक्ष्मी संपन्नाने व्हावं असं अनेक जणांना वाटत असतं. घरात सतत भांडणं होऊ नयेत, कटकटी होऊ नयेत, त्यासाठी आम्ही रोजचं आम्ही काय करायला पाहिजे? माझं असं म्हणणं आहे, घरातली बाई किंवा घरातला पुरुष कोणी असू दे, एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगून ठेवतो. म्हणजे माझ्या गुरुजींनी मला जेव्हा, माझे गुरुजी फार छान शिकवायचे, म्हणजे जशा गुरुजी होत्या तशा माझ्या आगस्ती आई पण होत्या ज्या स्वामी परिवारातल्या होत्या, त्यांनी पण मला अशा बऱ्याच गोष्टी शिकवल्या. आत्ताची ही जी गोष्ट आहे मी तुम्हाला सांगणार आहे किंवा जी शिकवणार आहे, ही गोष्ट नाथ संप्रदायातल्या पण लोकांनी मला सांगितली आहे आणि माझ्या आईंनी पण मला शिकवली आहे. आईंची पद्धत थोडीशी वेगळी होती आणि नाथ संप्रदायाची पद्धत थोडीशी वेगळी होती. आपण पहिल्यांदा नाथ संप्रदायाच्या मंडळींनी काय शिकवलं आहे मला रोजच्या व्यवहारातलं आहे, त्यासाठी फार वेळ लागत नाही. हार्डली 5 ते 6 मिनटं लागतात, त्याच्यावर लागत नाहीत. ते तुम्ही रुटीनमध्ये जाता जा करू शकता. काय करायचं, तुम्हाला जे दैवत आवडतं किंवा ज्या दैवताबद्दल तुमचं प्रेम आहे त्या दैवतासमोर उभे राहा आणि हात जोडायला म्हणा, ज्या ज्या ठिकाणी मन जाये माझे, ज्या ज्या ठिकाणी मन जाये माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुमचे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पायदान. आणि नमस्कार करा आणि म्हणा, वास्तुदेवताय नमः, वास्तुपुरुषाय नमः, कुलदेवताय नमः, कुलपुरुषाय नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः, स्थानदेवताभ्यो नमो नमः, इष्टदेवताभ्यो नमो नमः, ग्रामदेवताभ्यो नमो नमः, गावदेवताभ्यो नमो नमः. आणि तुमचं जे गोत्र असेल त्या गोत्राचं नाव घ्या, म्हणजे समजा शांडिल्य गोत्र, तर शांडिल्य ऋषी नमो नमः आणि हात जोडायला सांगा की आमच्या घरातलं सगळं व्यवस्थित आणि छान होऊ देत. तुम्ही करा, सुरुवात करा आणि मला सांगा नक्की की तुम्हाला यातनं काय फायदा झाला. त्यानंतर समजा तुम्हाला असं वाटलं आहे की कुठल्या तरी एखाद्या दैवत तुम्हाला, जे दैवत आवडेल त्याचा मी जप करत बसलो आहे, तर कसं हरकत नाही, तुम्हाला जे आवडेल त्याचं करा. नैवेद्य काय दाखवायचा, समजा तुम्हाला काहीच नाही जमलं नैवेद्य दाखवायला, खडीसाखर ठेवा. 30 खडीसाखर एकदा वाटीत ठेवून द्या, तिथे तुमचं सगळं होईपर्यंत ते ठेवलं तरी चालणार आहे. असा देव म्हणत नाही मला रोज नवीन पाहिजे, ते संपलं तर पाहिजे पहिलं ठेवलेलं. तर त्या पद्धतीने तुम्ही खडीसाखर ठेवा, गुळदाणे ठेवा, खोबरं ठेवा, जे तुम्हाला शक्य आणि परवडणारं असेल ते करा. देव काय असं म्हणत नाही की तू ऋण कर आणि मला आणून द्या, असं काही म्हणत नाही. तो तुमचा भाव सगळ्यात महत्त्वाचा आहे. तुम्ही मनापासून प्रत्येक एखादी केलेली गोष्ट आहे ही सगळ्यात देवाला जास्त भावते. आपल्याकडे ना फार वेगळ्या पद्धतीने असतात, मग ते म्युझिकच लावतील, मग ते सोडायला इस्त्री पाहिजे, भट्टी पाहिजे, मग ते वेगवेगळी सगळी गणितं वेग, थाट माठ सगळं असं, याच्यावर देवाला काही इंटरेस्ट नाही हो तुमच्या थाटमाटात. हे थाटमाट हे तुमचं ऐश्वर म्हणून तुम्ही करताय, पण देवाला याबाबतीत काही घेणं नाही. देवाला एकच घेणं आहे की तुम्ही मनापासून काय करताय, त्याची आठवण काढताना तुम्ही मनापासून काय आठवण काढताय हे देवाला जास्त माहिती आहे, ते जास्त त्याला भावणार आहे, त्यामुळे तुम्हाला रिझल्ट जास्त मिळणार आहेत. नुसतं डाळडोब करून काय उपयोग नाही आहे. तर चला मंडळी, मी सांगितलं ह्या पद्धतीने रोज करा संध्याकाळी, तुम्हाला वेळ मिळेल तेवढ्याला. आणि मला सांगा की तुम्हाला साध्या सोप्या छोट्या छोट्या गोष्टींतून सुद्धा तुम्हाला काय मिळालं आहे, नक्की मिळणार आहे तुम्हाला. कारण ज्यांना शक्य नाही ते काय करणार हो, जी लोकं सकाळी जातात ती फार संध्याकाळी येतात. आजकाल कामाचे वेळा बदलले आहेत, 8 तासाचं काम 10 तास झालं, 10 चं 12 तास झालं. आता लोकांना असं स्वतंत्र लाईफ असं राहिलंच नाही हो काही, या सगळ्या धकाधकीच्या वातावरणात लोकं कंटाळून जातात, खूप नैराश्य त्यांना खूप यायला लागतं आणि मग काय करावं काही कळत नाही. घरातल्या अडचणी थांबत नाहीत, दिवसभरात हे घरात नसतात, घरात काय चाललं ते कळत नाही आणि मग आल्यानंतर ह्या कटकटी ऐकायचं, मग त्याला फार त्रास होतो. तर चला मंडळी,
मी सांगितलेला हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. मला असं वाटतं तुम्हाला नक्की फायदा होईल. बघूयात तर खरं. तोपर्यंत भेटूया अजून एका वेगळ्या नवीन विषयावर. तोपर्यंत सर्वांना शुभेच्छा आणि नमस्कार. तर मंडळी, रोजच्या धावपळीमध्ये थोडासा वेळ काढून आपण ही साधना करू शकतो हे आज आपल्याला काकांनी सांगितलेलं आहे. फक्त ही साधना लक्षात ठेवून करणं हे मात्र आपल्या हातात आहे. तर मंडळी, आपलं ओम स्वामी समर्थ साधना केंद्र हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ आठवणींना शेअर करा. आमचा मेल आय डी आहे omswamikendra@gmail.com आणि आमचे संपर्क क्रमांक आम्ही व्हिडिओखाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत, ते जरूर पहा. आमची संपर्काची वेळ आहे 4 ते 7. तसंच मंडळी, तुमच्या काही वैयक्तिक समस्या असतील किंवा तुम्हाला पत्रिकेवर मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही पूज्य जोशी काकांना आश्रमामध्ये समक्ष भेटू शकता. फोन किंवा ईमेलद्वारे मार्गदर्शन हे दिलं जात नाही. सांगितल्याप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपर्क क्रमांक दिले आहेत. तेव्हा मंडळी, भेटूया पुढल्या भागात पूज्य जोशी काकांसोबत अजून एक नवीन विषय घेऊन. स्वामी ओम.